नमस्कार, मोनाने अभियान प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी रामजन जाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरासह तालुक्यात शनिवार रोजी रामनवमी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी. सिल्लोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड, तर स्वीकृत सदस्यपदी शंकरराव खांडवे, प्रशांत श्रीसागर आणि शेख सलीम यांची करण्यात आली निवड. सिल्लोड तालुक्यातील चांदापूर शिवारातील शेतजमिनीचे खोटे खरेदी कर तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड येथील न्यायालयाने सहा आरोपींना प्रत्येकी 6 वर्ष कारावास व 18,000 रुपये दंडाची सुनावली शिक्षा. फुलंब्री येथे संत राजाराम महाराज यांची जयंती अभिवादन कार्यक्रमाने उत्साहात साजरी. आणि भोकरदन तालुक्यातील अनवा येथील आजुबाई देवीच्या स्वारीच्या दर्शनासाठी शुक्रवार रोजी दिसून आली भाविकांची मोठी गर्दी. सिल्लोड शहरासह तालुक्यात शनिवार रोजी रामनवमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान शुक्रवार रोजी सायंकाळी सिल्लोड शहरामध्ये भव्य मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं देशभरात पुष्प नक्षत्राच्या दिवशी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिल्लोड शहरासह तालुक्यातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. या निमित्तानं देशभरात श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरातील अखंड म्हसोबा गल्लीतील नवयुवकांनी एकत्र येत श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा एका आकर्षक पद्धतीने सजवलेल्या वाहनात ठेवून शहरातील राम मंदिर येथे विधिवत पूजा अर्चा करून भव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी महिला व पुरुषांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, तर रामनामाचा जयजयकार करत युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेत सहभागी झालेला दिसून आला. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड झाली असून स्वीकृत सदस्यपदी शंकरराव खांडवे, प्रशांत श्रीसागर आणि शेख सलीम यांची निवड झाली आहे. सिल्लोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, प्रशांत श्रीसागर व शेख सलीम आशिक हुसेन यांची नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, देवीदास लोखंडे, नगराध्यक्ष राजश्री निकम आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवार रोजी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पीडासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजश्री निकम यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये बिनविरोध उपनगराध्यक्षपदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर स्वीकृत सदस्यपदी शंकरराव खांडवे, प्रशांत श्रीसागर व शेख सलीम यांची निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा होताच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशी वाजवित आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका नफिसा बेगम अब्दुल सत्तार, नवनिर्वाचित नगरसेवक नंदकिशोर सहारे, शेख रोप बागवान, शकुंतलाबाई बनसोड, शेख मोहसिन, सुनील दुधे, शेख सत्तार हुसेन, कडूबाई सपकाळ, शेख शबाना, सुधाकर पाटील, शेख आसेफ बागवान, सय्यद समिनाबी आणि कुरेसी, कल्याणी राजेंद्र गौर, रईस पठाण, मालतीबाई डोभाळ, सविता झवर आदींसह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन. सिल्लोड तालुक्यातील चांदापूर शिवारातील गट नंबर 58 मधील शेतजमिनीचे खोटे खरेदी कर तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड येथील न्यायालयाने 6 आरोपींना प्रत्येकी 6 वर्ष कारावास व 18,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शेतजमिनीचे खोटे खरेदी कर तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्री अमोल बी पाटील यांनी आरोपी नामे शेरखान अकबर खा, राहणार भराडी तालुका सिल्लोड, सय्यद अफजल सय्यद महमूद, राहणार रेमानिया कॉलनी औरंगाबाद, हरुण बुडन चौधरी, राहणार पंढरपूर जिल्हा औरंगाबाद, अताउर रहमान वजीर खान, राहणार एन6 सिडको औरंगाबाद, विठ्ठल रायमान सोनोणे, राहणार पंढरपूर जिल्हा औरंगाबाद आणि अब्दुल सलाम अब्दुल अहद, राहणार पंढरपूर जिल्हा औरंगाबाद यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 नुसार दोषी धरून प्प्रत्येक कलमानुसार प्रत्येकी 2 वर्ष अशी सर्वांना 6 वर्ष सक्षम कारावास व 18,000 रुपये एवढ्या दंडाची शिक्षा सुनावली असून दंडाच्या रकमेपैकी 10,000 रुपये फिर्यादी नामे शेख ताहिर शेख मेहबूब राहणार चांदापूर यांना नुकसान भरपाईपोटी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावेळी फिर्यादी शेख ताहिर व ॲडव्होकेट उस्मान शेख यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. राहणार चांदापूर येथे रहिवासी असून मला सदर जमीन ही 1948 कुळात भेटलेली आहे. ही जमीन भराडी येथील शेरखा अकबरखा आणि औरंगाबाद
अताऊ रहमान यांनी खोटी खरेदी खत करून मला फसविण्याचा प्रयत्न केला। त्यात 2008 पासून न्यायालयात केस दाखल होती। आज मला खरोखर कोर्टाचा न्याय मिळाला, हे फार खरोखर माझ्या मनापासून न्याय कोर्टाने दिला, हे मी कोर्टाचे आभार मानतो। आजचा जो दिवस आहे, हा दिवस माझ्यासाठी, माझे वडील, माझे काका, माझ्या कुटुंबासाठी एक सोन्याचा दिवस आहे। माझे चांदापूर येथे वडिलोपार्जित 30 एकर जमीन आहे। सदर जमीन ही माझ्या वडिलांना आम्हाला वडिलोपार्जित कुळामध्ये मिळालेली आहे। सदर जमिनीबाबत भराड येथील शेरखा अकबर खा, त्यानंतर औरंगाबाद येथील आतार रहमान वजीर खा, पंढरपूर येथील हरुण बुडन चौधरी, महबूब बुडन चौधरी, अब्दुल सलाम, अब्दुल अहाद या लोकांनी सदर जमिनीचे सन 2008 खोटे बनावट बोगस खरेदी खत केले होते। सदरचे लोक हे चांदापूर येथील रहिवासी नसताना त्यांनी चांदापूर येथील रहिवासी असल्याचं खोटं बसून खोटे खरेदी खत करून आमची फसवणूक करून विश्वासघात केली। म्हणून सदर प्रकरणामध्ये माझ्या वडिलांनी कलम 420 भादवीप्रमाणे मान्य न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली होती। सदर प्रकरणामध्ये संबंधित पोलिसांनी योग्य तो तपास करून दोषारोपपत्र मान्य न्यायालयामध्ये दाखल केलं होतं आणि चौकशीअंती तब्बल 11 वर्षानंतर आज माझ्या वडिलांना न्याय मिळालेला आहे। आणि 11 वर्षानंतर खोटं खरेदी खत केलं, फसवणूक केली, विश्वासघात केलं, म्हणून कलम 420 प्रमाणे सदर प्रकरणामध्ये जे 6 आरोपी आहेत या आरोपींना शिक्षा ही ठोठवण्यात आलेली आहे। 6 आरोपींना 6 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि 12,000 रुपये दंड, यापैकी 10,000 रुपये जो दंडाची रक्कम आहे ती फिर्यादीला नुकसान भरपाई पोटी देण्याचा आदेश जो कोर्टाने दिलेला आहे। आणि या प्रकरणातून एक मान्य न्यायालयाने एक मेसेज असा दिलेला आहे की सदर प्रकरणामुळे जे या प्रकरणामध्ये जी शिक्षा आल्यामुळं जे भूमाफी आहेत यांचे नीतीचे धाबे दणाणलेले आहेत आणि सदर प्रकरणामध्ये जो न्याय मिळाला आहे 11 वर्षानंतर यामुळं न्यायव्यवस्थेचा एक विश्वास असा दृढ झाला। एकूणच 11 वर्षानंतर का होईना न्याय मिळाल्याने शेख कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे। या प्रकरणी अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियुक्ता नितीन कोंघे यांनी कामकाज पाहिलं असून सरकार पक्षामध्ये मदत म्हणून ॲडव्होकेट संतोष चंद्रकांत झाल्टे आणि ॲडव्होकेट शेख उस्मान शेख ताहेर यांनी अभियोग पक्षाला मदत केली। पैरवी अधिकारी म्हणून श्री पी एन थोटे पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी सरकार पक्षाला मदत केली। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर यांची सिल्लोड नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्यानं पत्रकार संघाच्या तालुका शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर यांची सिल्लोड नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीबद्दल सिल्लोड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष सोहेल कादरी, कार्याध्यक्ष जगदीश नाराळे, स्वागताध्यक्ष बशीर पठाण, कोषाध्यक्ष जीटी वाघ, उपाध्यक्ष देशमुख गुलाम हुसेन, शेख शब्बीर, विलास नरवडे, अनिल साबळे, अमोल नगरे, सागर काळे आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं फुलंब्री येथील जम्बोद्वीप बौद्ध विहारामध्ये आयोजित केलेल्या प्रबोधनपर कार्यक्रमाचा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन जयदीप शेजोळ व चंद्रबोधी महाथेरो यांनी केलं आहे। पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया। बाबासाहेब भीमराव आंबेडकर जी के जन्मदिन की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। बुद्ध धर्म की संस्कृति ने भारत के विकास में बहुत बड़ा योगदान दिया है, इसलिए बोधिसत्व बाबा साहब भीमराव अंबेडकर जी ने 14 अक्टूबर 1956 को इसी धर्म को अपनाया। आज 14 अप्रैल को हम लोग बाबा साहब का जन्मदिन मनाने के लिए सब यहाँ पर इकट्ठे हो रहे हैं और स्पेशली थाईलैंड से हमारे पास बहुत सारे भिक्षुगण आए हैं 14 अप्रैल के बाबा साहब के जन्मदिन के साथ में सम्मिलित होने के लिए। और यहाँ से कुछ पीस वॉक करने वाले हैं थाईलैंड के बंदे लोग। फुलंब्री तालुक्या मध्ये आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांच्या गोष्टी फॉलो करण्यासाठी आपल्या फुलंब्री तालुक्यात एक बुद्धविहार बनलेला आहे। त्या बुद्धविहाराचं नाव जम्बुदीप बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहारामध्ये हर पौर्णिमा महिन्याचे महिन्या पौर्णिमा संडे धम्मा स्कूल, ज्यामध्ये छोट्या मुलांना बुद्ध संस्काराची शिकवण दिली जाते आणि वापस भिक्खू संघाचं ट्रेनिंग म्हणजे त्यामध्ये सामने शिबिर 10 दिवसाचं
तर मी असं आवाहन करेल की सगळ्या जे औरंगाबाद जिल्ह्या आणि सिल्लोड तालुका फुलंब्री तालुका इकडले उपासक उपासिका त्यांनी बुद्धविहाराचा लाभ घ्यावा. फुलंब्री येथे संत राजाराम महाराज यांची जयंती अभिवादन कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. संत राजाराम महाराज यांची 112वी जयंती फुलंब्री येथे उत्साहात साजरी करण्यात आली. फुलंब्री नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती अश्विनी वाल्मिक जाधव यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाट यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी मथुराबाई गायकवाड, सुरेश गायकवाड, रमेश गायकवाड, वाल्मिक जाधव, योगेश मिसाळ, अजय शेरकर, एकनाथ ढोके, असी पटेल, किसन गुंजाळ, संतोष जाधव, दामू पाथरे, चिलुभाऊ जाधव, संजय जाधव, चंदू राऊत, तुळशीराम बनसोडे, सुमित प्रधान, स्वप्नील चौधरी, ज्ञानेश्वर वाघ, बाबासाहेब पिंजारी, भगिनाथ राऊत, रुपेश भुईगड, रामेश्वर गायकवाड, संतोष बोर्डे, पंकज लोखंडे, शिवाजी शेजवळ, महेश तुपे, गणेश तुपे, बाळूसाहेबराव गंगावडे, आकाश गंगावडे, सुनील सरोदे, महेंद्र गडवे, संतोष सुरभैये, विजय गवळी, प्रेम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं समाज बांधवांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. भोकरदन तालुक्यातील अनवा येथील आजोबाई देवीच्या स्वारीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदेळी असल्याचं चित्र शुक्रवार रोजी दिसून आलं. भोकरदन तालुक्यातील अनवा येथे सोमवारपासून आजोबाई देवी यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला होता. शुक्रवारी चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी परमपूजनीय सोनू महाराज परंपरेनुसार आजोबाई देवीचं रूप धारण करून स्वारी काढण्यात आली. या स्वारी यात्रेला महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं भाविक उपस्थित होते. त्यामुळे आजोबाई देवी मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी मांदेळी पाहायला मिळाली. दरम्यान सोनू महाराज हे सुवासिनी व ब्राह्मण मंत्रघोषाने मंगलस्नान करून आजोबाई देवीच्या मंदिरात ध्यानस्थ होऊन मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास भगवतीची आज्ञा घेतल्यानंतर महाराजांच्या अंगात संपूर्ण संचार होतो आणि यावेळी श्री आजोबाई देवीचा वेश त्यांना परिधान केला जातो. तेव्हा सप्तशक्तीचा पाठ सुरू असल्याने एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. परंपरेप्रमाणे आजोबाई देवीस आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडून स्वारी निघते. गावातील मंदिरापासून ते परिसरामध्ये स्वारीचा गोंधळ मिरवणूक काढण्यात येते. या गोंधळात भाविक भक्त नवसाच्या पोता पेटून हातात धरतात आणि नवशाच्या पोता कबूल करून हजारोच्या संख्येनं पोता उधळल्या जातात. त्यामुळे मंदिर परिसरात जिकडे तिकडे पोतांचा प्रकाश लखलखीत पसरतो. स्वारी निघते तेव्हा आजोबाई देवी की जय, लक्ष्मीकांत महाराज की जय या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वृत्त प्रतिनिधी गणेश देशमुख, अनवा. सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वर्षभर टिकणारे घरगुती खाद्यपदार्थ तयार करण्याची महिला भगिनींची लगबग दिसून येते. सध्या ग्रामीण भागामध्ये घरगुती खाद्यपदार्थ बनविण्याची महिला भगिनींची घाई दिसून येत आहे. दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये वाढणारे ऊन आणि अशा मोसममध्ये महिला भगिनी वर्षभरासाठी लागणारे घरगुती खाद्यपदार्थ तयार करतात. यावर्षीही ग्रामीण भागामध्ये डाळींचे पापड, खारोड्या, शेवई तसेच उपवासासाठी शाबुदाना व बटाटे यापासून फराळी पदार्थ बनविण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे. या सर्व पदार्थांसाठी सूर्यप्रकाशांची नितांत आवश्यकता असते आणि म्हणूनच मार्च एप्रिल महिन्यामध्ये महिला भगिनी हे सर्व पदार्थ तयार करतात. विशेष म्हणजे गव्हापासून कुरडई तयार करण्यासाठी विविध प्रक्रिया केल्या जातात. गुढीपाडवा सणापासून हिंदू नववर्ष सुरू होत असल्यानं नैवेद्य म्हणून तयार केलेली कुरडई, पापड या तळीव खाद्यपदार्थांना खूप महत्त्व असतं. एवढंच नव्हे तर लग्न सोहळ्यामध्ये रुखवत, सण उत्सवात पाहुण्यांसाठी खास पाहुणचार व माहेरी आलेल्या लेकींसाठी आई मोठ्या उत्साहाने हे खाद्यपदार्थ तयार करून तिच्या सासरलाही तिच्यासोबत पाठवते असं आमचे प्रतिनिधी गणेश शेळके यांनी सांगितलं आहे. यावर्षी दुष्काळाची स्थिती गंभीर असताना डाळी व गव्हाचे भाव तेजीत असून सुद्धा महिला मात्र गरजेचे खाद्यपदार्थ असल्यानं आपल्या ऐपतीनुसार हे पदार्थ तयार करण्याच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र शेळके यांनी टिपलं आहे. वृत्त प्रतिनिधी गणेश शेळके, कासोद. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड शहरासह तालुक्यात शनिवार रोजी रामनवमी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी. सिल्लोड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड, तर स्वीकृत सदस्यपदी शंकरराव खांडवे, प्रशांत श्रीसागर आणि शेख सलीम यांची करण्यात आली निवड. सिल्लोड तालुक्यातील चांदापूर शिवारातील शेतजमिनीचे खोटे खरेदी कर तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड येथील न्यायालयाने 6 आरोपींना प्रत्येकी 6 वर्ष कारावास व 18,000 रुपये दंडाची सुनावली शिक्षा. फुलंब्री येथे संत राजाराम महाराज यांची जयंती अभिवादन कार्यक्रमाने उत्साहात साजरी. आणि भोकरदन तालुक्यातील अनवा येथील आजोबाई देवीच्या स्वारीच्या दर्शनासाठी शुक्रवार रोजी दिसून आली भाविकांची मोठी गर्दी. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.